राईट शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा झाला. या सोहळ्यात सरगम जर्नी ऑफ म्युझिक हा संगीत कार्यक्रम सर्वांना अनुभवायला मिळाला. हा सोहळा रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला. कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेह संमेलन हा मोठ्या उत्साहात शुक्रवारी साजरा झाला. या सोहळ्याला विद्यालयाचे वार्षिक मासिक अंकुर याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. तसंच उत्तम शिक्षकांचा गौरव यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांची मनं जिंकली. या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य गणेश ठाकूर, जनरल बॉडी सदस्य वाईटी देशमुख, अरुण शेठ भगत, महेंद्र घरत, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमन परीश ठाकूर, रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत, माजी नगरसेविका कुसुमताई म्हात्रे, अरुणाताई भगत, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, रयतचे बाळासाहेब करंडे, तेजस जाधव, रंजिशा नायर, निशा नायर, प्रणिता गोले यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे यांना आदर्श मुख्याध्यापिका हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मैं सबसे पहले इस मंच पर आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं, आपका अभिनंदन करना चाहता हूं कि पिछले पूरे साल में आप सभी ने मिलकर इस स्कूल को और ज़्यादा लोकप्रिय बनाने का काम किया है. और स्कूल लोकप्रिय तब बनता है जब स्कूल के स्टूडेंट्स एकेडमिक्स में, स्पोर्ट्स में, कल्चरल फील्ड में आगे बढ़े, न सिर्फ स्कूल के लेवल पर आगे बढ़े पर पूरे शहर में, और हमारा अब ये महानगर बन चुका है तो पूरे महानगर के क्षेत्र में जब ये बच्चे अच्छा परफॉर्म करते हैं, हर एक कंपटीशन में अच्छा परफॉर्म करते हैं, तभी स्कूल का नाम लोगों तक पहुँचता है और स्कूल ज़्यादा मशहूर होता है. तो ये आप सभी की वजह से हो पाया है. आज आदरणीय रामशेठ ठाकुर जी के नेतृत्व में रयत शिक्षण संस्था का ये स्कूल जो सारी अचीवमेंट कर पाया है, ये अचीवमेंट्स करते वक्त स्कूल की प्रिंसिपल, स्कूल के टीचर्स सभी यहाँ पर, हमारे स्कूल के नॉन टीचिंग स्टाफ सारे लोगों ने मिलकर जो मेहनत की है उसमें स्टूडेंट्स और एज अ पेरेंट आपका योगदान बहुत ही महत्वपूर्ण है. आपके योगदान से ही स्कूल को ये अलग अलग अचीवमेंट मिल चुके हैं और इसके लिए मैं आप सभी को शुभकामनाएं देना चाहता हूँ. पहिल्यांदा या वर्षभरात अपन या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध स्तरावर शेकडो बक्षीस जी मिळवलेले आहेत, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे आणि शिक्षकांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आहे. तुम्हाला भावी काळात आणखीन यश मिळण्याकरता मी शुभेच्छा देत आहे. रयत शिक्षण संस्थेचं लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आज इथं 10-12 वर्ष पदार्पण करतो आहे. मित्रांनो, या स्कूलचा झपाट्यानं विकास होत गेला, विद्यार्थी संख्या वाढत गेली आणि आज आपण हे पिक्चर पाहत आहोत, चित्र पाहत आहोत की इतकं मोठं ग्राउंड पण तेही आपल्याला खुर्च्या मांडण्याकरता अपुरतं पडतं आहे. अर्थात हे सगळं आपण प्रेम दिलं, आम्हाला अतिशय आनंद होत आहे. इथं आता आपल्या स्कूलचं नुकतं बक्षीस वाटप तुम्ही पाहिलं, विविध स्तरावरती, मग कलेमध्ये असेल, क्रीडेमध्ये असेल, अभ्यासात असेल, सर्व स्तरावरती, जिल्ह्यावर तर नव्हे तर मग राज्यस्तरावर आणि काही राष्ट्रीय स्तरावर बक्षिसं घेतली आपली मुलं मुली तुम्ही पाहिली. आम्हाला फार समाधान वाटलं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड मेडल
सिल्वर मेडल ब्रॉन्ज मेडल अपने स्कूल फक्त लेवलवर नव्हे तर राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचे आपण बक्षिसे मिळवले अभ्यासामध्ये आहे इतर कलाक्रीडेमध्ये आहे आणि तुम्ही आज जे मुख्य आलात ते मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायला बक्षीस वाटपाचा कार्यक्रम आता ज्यांना ज्यांना द्यायचं होतं सर्वांना देऊ शकलो नाही आम्ही पहिल्या नंबर्सना दिले आहेत सेकंड नंबर थर्ड नंबरचे बक्षिसे जे आहेत ते आम्ही स्कूलपुरती वाटप करणार आहोत त्यातल्या त्यात करावं लागणार आहे एकाच प्रोग्रामात आपला हा प्रोग्राम चार तास चालला असता तर त्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र.